प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळाशी दोन हात केल्यानंतर आता तौक्ते चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी तयारी प्रशासनाने सुरू केली आहे। अरबी समुद्रामध्ये तयार झालेलं वादळ तासागणिक जास्त सक्रिय होणार असून पुढच्या 12 तासांमध्ये तीव्र वादळ तर त्याच्या पुढच्या 12 तासांमध्ये चक्रीवादळात त्याचं रूपांतर होणार आहे। या वादळामुळे महाराष्ट्रातल्या अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाला देखील सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ऑनलाईन बैठक घेत किनारपट्टीवरील भागांमध्ये सतर्कता ठेवण्याचे आदेश प्रशासनाला दिले। तर मुंबई, ठाण्यासह पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक प्रभाव जाणवू शकतो। दरम्यान 18 मे पर्यंत गुजरात किनारपट्टीवर चक्रीवादळ धडकणार असल्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे आणि या चक्रीवादळाचा धोका लक्षात घेत मुंबई महानगरपालिकेने सुद्धा खबरदारीचे पावलं उचललेत। चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आज आणि उद्या लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मनपाचे अतिरिक्त आयुक्त यांनी दिली आहे। ब्युरो न्यूज इंडिया, अब तक न्यूज मराठी। आप देख रहे हैं इंडिया आप तक समाचार, सच्चाई से गहराई तक खबर पहुंचाए आप तक। आजकाल बाहेर गर्दीत जाऊन चिकन खरेदी करणे म्हणजे मोठी रिस्क आहे यार। अरे चिकन खायचं आहे मग टेन्शन कशाला घेतो, बोला चिकन आहे ना। बोला चिकन आपल्या जळगावचे आपले ऍप आहे जे चिकनची पूर्ण हायजीन पाळून डिलिव्हरी करतात। अरे वा, म्हणजे बाहेर जायची आणि कोरोनाचे टेन्शन घ्यायची गरजच नाहीये। हो, बोला चिकन ऍप आताच प्ले स्टोर वरून डाउनलोड कर आणि चिकन ऑर्डर कर। बोला चिकन डाउनलोड करा, चिकनची फ्री डिलिव्हरी मिळवा।